नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा, बँक खात्यात चुकून आलेली 1,76,000 रक्कम या शेतकऱ्यांना परत केली, निर्मला कदम या महिला शेतकऱ्याचं सर्वत्र कौतुक. आजपासून पुण्यासह राज्यात जोरदार पाऊस, विदर्भात 3 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता, तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं मान्सून सक्रिय. दिवाळीपर्यंत तुरडाळ 200 रुपयांवर जाण्याची शक्यता, सणासुदीच्या काळात तुरडाळ महागणार, सध्या तुरडाळीचे दर 180 रुपयांवर. नाशिकच्या येवला तालुक्यातील निमगाव मडमधील ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा, पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. बदलीनंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका, 8 तहसीलदार, 4 उपजिल्हाधिकारी निलंबित झालेले आहेत, तर 11 अधिकाऱ्यांचे महसूल विभागाकडून निलंबन करण्यात आलं आहे. वर्ध्याच्या आर्वी आगारात 10 नवीन बसेस मंजूर, 3 नवीन बसेसचा शुभारंभ, 7 बसेस लवकरच येणार, नवीन बसेस मिळाल्यानं प्रवाशांची अडचण दूर होणार. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक स्थितीत, नगरपालिकेचं दुर्लक्ष, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता.